नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बिस्किटपासून गुलाबजाम कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी इथे मी दोन चमचे रवा घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला दूध लागणार आहे तर इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे तर आता आपल्याला या रव्यामध्ये दूध टाकायचं आहे तर हे दूध आपल्याला अगदी थोडं साधारण एक दोन ते तीन चमचे आपण याच्यामध्ये दूध टाकायचं आहे तर दूध मी अगदी थोडं थोडं टाकते आहे आणि हा रवा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे तर रवा भिजेल इतपतच आपल्याला दूध टाकायचं आहे तर मी हे दूध टाकून चमचाने थोडंसं सा एकसारखं करून घेते म्हणजे दूध जे आहे सर्व बाजूला एकसारखं लागेल आणि हा रवा सर्व बाजूने एकसारखा भिजला जाईल तर हे बघा इतपतच आपल्याला दूध टाकायचं आहे अगदी रवा भिजेल इतपतच तर हा रवा आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर एक अर्धा तासासाठी मी हा रवा भिजण्यासाठी ठेवून देते आणि हे राहिलेले दूध आपण नंतर वापरायचं आहे तर आता आपण पाक बनवायचा आहे तर त्याच्यासाठी मी इथे एक कप साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दीड कप पाणी टाकलेलं आहे गॅस मी आता मोठा ठेवलेला आहे आणि मोठ्या गॅसवर आपण हे एकसारखं ढवळून साखर विरघळून घ्यायची आहे तर आता साखर छान विरघळलेली आहे आणि आता आपण एक उकळी येण्याची वाट बघूयात तर गॅस अजून मोठाच आहे तर छान उकळी आलेली आहे आणि आता आपण गॅस जो आहे थोडासा बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला एक पाच मिनिटं हा जो पाक आहे उकळवून घ्यायचा आहे तर पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपण पाक जो सा -सा पाक पाक आहे थोडासा चेक करूयात तर या पाकाला तार वगैरे येण्याची काही गरज नाही आहे थोडासा असा चिकट पण आला पाहिजे इतपत आपल्याला पाक बनवायचा आहे तर अगदी पाच मिनटात हा बनतो तर हा पाक तयार आहे मी गॅस बंद केलेला आहे तर आता याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा वेलदोड्याची पावडर टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि हा जो पाक आहे आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथे मारी बिस्किटचं एक पॅकेट घेतलेलं आहे तर दहा रुपयाला जे पॅकेट मिळतं ते मी इथे घेतलेलं आहे गुलाबजाम बनवण्यासाठी शक्यतो मारी बिस्किटच वापरा कारण ते कमी गोड असतात आणि गुलाबजामून आपण पाकामध्ये सुद्धा टाकतो तर जास्त गोड व्हायला नको त्याच्यासाठी मारी बिस्किट वापरा जर तुम्ही गोड बिस्किट कोणतंही वापरणार असाल तर पाकामध्ये साखरेचं प्रमाण जे आहे थोडंसं कमी ठेवू शकता तर आता आपण हे बिस्किटचं पॅकेट फोडूयात आणि यातील जे बिस्किट आहेत ते काढून घेऊयात तर एका बाउलमध्ये मी हे सर्व बिस्किटे काढलेली आहेत आणि आपण या बिस्किटांचे तुकडे बनवून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण याचे तुकडे बनवायचे आहेत आणि मिक्सरला याची पावडर बनवून घ्यायची आहे तर हे मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेते आणि दोन बॅचेसमध्ये मी याची पावडर बनवून घेणार आहे तर मिक्सरला लावल्यानंतर आपल्याला मिक्सर एकसारखा फिरवायचा नाही आहे चालू बंद चालू बंद करत या पद्धतीने आपण याची पावडर बनवून घ्यायची आहे तर ही बघा या पद्धतीने आपल्याला ही पावडर बनवून घ्यायची आहे तर ही मी काढून घेते आणि राहिलेलं जे आहे बिस्किटांचे तुकडे ते सुद्धा मी पावडर बनवून घेतलेली आहे आणि ही सर्व पावडर आपण या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे जर बिस्किटांचे मोठे तुकडे राहिले असतील तर ही जी पावडर आहे ती चाळून घ्या थोडीशी तर आता आपण याच्यामध्ये एक मोठा चमचा मिल्क पावडर टाकायचा आहे आणि अगदी दोन चिमूट आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि आपण हा जो रवा भिजण्यासाठी ठेवला होता तो छान भिजलेला आहे तो सुद्धा आपण काढून याच्यामध्ये टाकायचा आहे तर आता हे सर्व जे आहे एकजीव करून घ्यायचं आहे तर रवा आपण छान बाइंडिंग येण्यासाठी वापरलेलं आहे आणि आपण जे मगाशी दूध ठेवलं होतं अर्धा कप आपण जे दूध घेतलं होतं त्यातील राहिलेले जे दूध होतं ते आता आपल्याला वापरायचं आहे तर दूध आपल्याला अगदी थोडं थोडं टाकत हे मिश्रण मळायचं आहे तर मळताना खूप घट्ट जोर देऊन नाही मळायचं आहे अगदी हलक्या हाताने याला मिक्स करत राहायचं आहे आपोआप त्याचा गोळा तयार होईल आणि दूध अगदी थोडं थोडं मी टाकते तुम्ही बघू शकताय तर हे बघू शकता तुम्ही अगदी मी हलक्या हाताने त्याला मिक्स करते आहे आणि त्याचा गोळा बनत आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने हा गोळा बनवून घ्यायचा आहे खूप जास्त मळायचं नाही आहे तर हा गोळा आपला छान तयार झालेला आहे तर एक पाच मिनटासाठी आपण हा गोळा ठेवून द्यायचा आहे आणि याच्यासाठी आपण जे दूध वापरलं होतं अर्धा कप आपण जे दूध घेतलं होतं ते पूर्ण आपल्याला दूध लागलेलं ला आहे तर पाच मिनटानंतर हा गोळा बघू शकता छान सॉफ्ट असा झालेला आहे तर आता आपण याचे गोळे बनवायचे आहेत तर गोळे जे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे कसेही बनवू शकता तर गोळा बनवताना अजिबात त्याला क्रॅक गेला नाही पाहिजे किंवा चिरले नाही पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला गोळे बनवायचे आहेत थोडंसं प्रेस करायचं आहे आणि त्याला गोल आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण राहिलेले बनवून घेऊया तर बघू शकता थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला गोलाकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत तर हे सर्व गोळे आपले छान तयार झालेले आहेत तर आता आपण हे तळून घेऊयात तर याच्यासाठी मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम करायचं आहे आणि त्याच्यानंतर गॅस थोडासा कमी करून आपल्याला हे गोळे जे आहेत ते तेलामध्ये सोडायचे तर गॅस खूप कमी नाही करायचं आहे मीडियम टू हाय हीटवर आपल्याला हे गोळे सुरुवातीला तळायचे आहेत आणि थोडेसे तळून झाले की आपल्याला गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि तेल बघू शकता तुम्ही मी गोळे सोडल्यानंतर असे बुडबुडे यायला लागले तितपत तेल आपल्याला गरम लागणार आहे खूप जास्त कडकही नको आणि खूप कमीही नको तर अशा पद्धतीने आपल्याला हे गोळे जे आहेत तळून घ्यायचे आहेत आणि थोडेसे तळल्यानंतर आता मी गॅस थोडासा कमी केलेला आहे तर आता मी गॅस जो आहे मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवर मी हे गुलाबजाम छान तळून घेते छान रंग आला पाहिजे इतपत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्हाला कितपत डार्क किंवा लाईट कलर आवडतो त्यानुसार तुम्ही हे तळू शकता तर तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या रेसिपीज बघत असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक व शेअर करा तर हे बघू शकता छान रंग आलेला आहे तर हे गुलाबजाम मी काढून घेते परफेक्ट असे हे तयार झालेले आहेत तर आपण याच पद्धतीने राहिलेले सर्व गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत तर हे मी सर्व गुलाबजाम तळून घेतलेले आहेत मस्त असे हे तयार झालेले आहेत तर इथे आपण जो बनवून ठेवलेला पाक होता तो मी थोडासा गरम करून घेतलेला आहे गरम इतका की आपण हाताने जो स्पर्श करू शकतो इतपत आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि तो पाक मी एका बाउलमध्ये काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे गुलाबजाम टाकते तर कोमटपेक्षा थोडासा जास्त असा आपल्याला पाक गरम करून घ्यायचा आहे आणि हे गुलाबजाम मी याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता आपण याच्यावर झाकण देऊया आणि आपल्याला हे एक चार ते पाच तासासाठी छान पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर हे चार तास झालेले आहेत आणि चार तासानंतर मी हे गुलाबजाम काढलेले आहेत तर बघू शकता तुम्ही पाक जो आहे गुलाबजामणी पूर्ण असा शोषलेला आहे खूप छान असे मस्त टम्म असे फुगलेले आहेत आणि खूप मस्त झालेले आहेत हे तुम्हाला जर पाक थोडासा जास्त हवा असेल तर तुम्ही एक अर्धी वाटी साखर आणि पाऊन वाटी पाणी वाढवून पाकाचं प्रमाण इथे वाढवून घेऊ शकताय तर हे छान आपले गुलाबजामून तयार झालेले आहेत तर मी एक तुम्हाला कट करून दाखवते तर लेला पाक लेला हा बघा मस्त असा गुलाबजाम आपला तयार झालेला आहे आणि पाक आतपर्यंत छान मुरलेला आहे आणि खूप मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार असा हा गुलाबजाम बनलेला आहे तर जरूर करून पहा या पद्धतीने हे गुलाबजाम पटकन होतात आणि मस्त होतात तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद